नमस्कार, आम्ही आहोत संस्कृत श्री निर्मित गंधर्व सख्यम आणि आमचं ध्येयवाक्य आहे साजरी करूयात आपली संस्कृती संस्कृतसोबत. गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि बाप्पांची असंख्य नावं आहेत आणि त्यातली बहुतांश सगळी नावं संस्कृतमध्ये आहेत. तर तुम्ही कुठली पाच नावं बाप्पांची संस्कृतमधली सांगू शकाल का? वक्रतुंड, एकदंत, बरोबर. अजून विघ्नहर्ता, करे लंबोदर, लंबोदर आणि अजून एक सुखकर्ता. व्हेरी गुड. सो आपल्याला पाच नावं मिळालेली आहेत. आता एक गेम खेळणार आहोत आपण. जर तुम्ही त्या शब्दाचा अर्थ सांगितलात तर माझ्यातर्फे तुम्हाला 51 रुपयाची भेट. ठीक आहे. चतुर्हस्त, चार हात असणार. गुड. सो यू विन 51 रुपीज. नाईस. आता तुमच्यासमोर एक ऑप्शन आहे, तुम्ही हे 51 रुपये ठेवू शकता किंवा यू कॅन ट्रेड इन इट फॉर अ सेकंड क्वेश्चन, ज्यासाठी तुम्हाला 100 रुपये मिळतील. गुड. सो पुढचं आहे नाव शूरपकर्ण. अजून थोडस जवळ जाते पण अजून शूर्प म्हणजे काय? शार्प. नो, शूर्प म्हणजे सूप. सुपासारखे कान असलेला तो गजबदन. ठीक आहे, हरकत नाही. अजून एक राऊंड आपण खेळणार आहोत. जर ह्याचं उत्तर तुम्ही बरोबर दिलं तर आमच्यातर्फे तुम्हाला 150 रुपयाची भेट. ते एक वाक्य आहे संस्कृत मधलं, तुम्ही त्याचा अर्थ सांगायचा आहे. त्वं कालत्रयातीत. तू कालाला डिफीट केलेस. जवळ जात आहे अजून थोडं. कालत्रयातीत. तीन काळ कुठले असतात? पास्ट, प्रेझेंट. बरोबर. मग कालत्रयातीत म्हणजे तिन्ही कालांचा राजा आहेस. नाही, थोडस अजून पुढे. अतीत. तुम कालत्रयातीत. ओके, तुम्ही जवळ आहात पण त्याचा अर्थ आहे तू तीनही काळांच्या पलीकडचा आहेस. तू कुठल्याही काळामध्ये बसत नाहीस. यू आर बियॉन्ड द टाइम डायमेन्शन. ठीक आहे. थँक्यू सो मच.